नमस्कार आणि येवकार तुमकां परत एक फावट प्रुडंट मिडियाच्या या कार्यावळींत. जागोर आणि आयचो जागोर आमी घडोवन हाडटात तितल्याच महत्वाच्या विशयाचेर. धेंपो समुहान आपल्यो मायनी विकल्यो, सगळ्यो खणी विकल्यो, मिनाचो उद्योग विकलो, त्या संदर्भात आमी हांगा चर्चा करपाक बसल्यात. आमचे कडेन हांगा आसात धेंपो समुहाचे तरणाटे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, त्याचबरोबर हांगा आसात कामगाराचे फुडारी क्रिस्तोफर फोसेका आणि गोंयचे एक उद्योजक साहित्यीक आणि विचारवंत दत्ता दामोदर नायक. ह्या तिघांकय घेऊन आम्ही हांगा हेतूच्यान चर्चा करताले आणि खूपशो गजाली उलयल्यात. पूण उलयत उलयता दत्ता तुम्ही एक प्रश्न काढला की आपल्या मनात आणि काय प्रश्न असत ह्या सगळ्या गजालीचे, म्हणजे बाबांनी सगळी सांगली गजाल बिझनेस आणि किती ताजी फाटली पार्श्वभूमी सगळी सांगली, आणि काय प्रश्न असत, कसलो तो प्रश्न? प्रश्न हो असो की व्यावहारीक नदरेन आमकां कळ्ळें की हो एक तांचे नदरेन एक शाणपणाचो निर्णय तांणी घेतलो. पूण आनी प्रश्न येतात, उपप्रश्न अशे येतात ते अशे की एक व्यापारी किंवा उद्योजक ह्या नदरेन सांगता, आमी जेन्ना पळय आमचो उद्योग करतात तेन्ना फक्त पयशां खातीर करना, त्या बरोबर आमी दुसरेय कांय गजाली पळयतात. ह्या धंद्या पसून म्हाका कितल्यो कटकटी जातात, दिसपट्ट्यो जर त्या धंद्याच्यो कटकटी जातात आनी म्हजी मनाक जर स्वस्थकाय ना जाल्यार व्हडलो पयसो मेळूं म्हाका तो धंदो नाका जाता. म्हणटकीर म्हाका एक असो दुबाव जो ज्याचे विशीं म्हाका बाबा कडल्यान समजून घेवपाक जाय की मिनाच्या धंद्या तर हांव एक बिल्डर, हांव एक म्हजो ल्हानसो कारखानो आसा, तरी आसतना म्हज्या धंद्यात तरातराच्यो कटकटी, मिनाच्या धंद्यात तर खूब कटकटी अशें हांव समजता. आनी तातूंत ह्या फाटले वर्स दोन वर्सांत गोंयांत पर्यावरणा खातीर आनी पर्यावरण वादा विशीं म्हाकाय मोग आसा आनी तांकां एक रजांव आसा, पूण तातूंत बरो मिनेर आनी वायट मिनेर हातूंत भेद करूं ना. आनी हाजो एक फॉल आवट, हाजी एक आनी एक अशें जालां की गोंयच्या गांवां गांवांनी जो भ्रश्टाचार वाडला आनी एक खंडणी संस्कृताय जाल्या आनी ज्यो कटकटी निर्माण जाल्यात, प्रत्येक तुजे ट्रक आडयता नाल्यार पयशे दी नाल्यार ट्रक आडयता, किंवां देणग्यो दी नाल्यार खण बंद करता, अशे तरेची वातावरण जाल्ल्यान त्या वातावरणाक विटून, ह्या कटकटीक विटून तुम्ही ह्या धंद्यांतल्यान गोंयांतल्यान भायर सरले काय कितें, हाजे विशीं एक मेकळेपणान आमकां तुमकां सांगचें. कित्याक वो आमकांय व्यापारी उद्योजक बिल्डर ह्या नदरेन आमी ह्या हातूंतल्यान वतात, त्या विशीं आमकां उमळशी कसा बाबा तुमचे कडल्यान. सेलिंग इन द सेम बोट, सेलिंग इन द सेम बोट. म्हाका दिसता दत्ता बाबान बरोच म्हत्वाचो विशय काडला. आनी पयली म्हणजे म्हाका लोकांक सांगपाचें आसा की जे दत्ता बाबान विशय मेन्शन केल्यात ते कारणीभूत न्हय म्हज्या सेला फाटल्यान. हांवें म्हाका दिसता खंयच्या तरी गोमंतकाचेरूय दिल्लें आसा. म्हाका ताणें विचारलें की तुका गव्हर्मेंटा विशीं कसलो त्रास आसा, हांव सगळ्यां हजेर सांगूंक शकता. जो म्हाका रिस्पॉन्स प्रत्येक मुख्यमंत्र्या कडल्यान मेळ्ळा, म्हजो बापूय जेन्ना सीख पडला तेन्ना प्रताप सिंग बाब राणे आशिल्लो, ताजे मागीर मनोहर परिकर आयलो, ताजे मागीर दिगंबर बाब कामत आयलो, द वे दे हॅव टेकन केअर ऑफ मी, म्हणजे हांव हें पब्लिकली सांगूंक शकता म्हाका जो सपोर्ट तांच्यांनी दिलो, गोंयकार म्हणून एक उद्योजक म्हणून एक व्हडलें घराणें जें इतले वर्सां गोंयां आसा म्हणून, पूण दॅट हॅज बीन ट्रेमेंडस. आतां तितलेंच न्हय, दत्ता बाबा कडेन हांव अग्री जाता, कटकटी वाडल्या ह्या हातून दोन हें, पूण एट द एंड ऑफ द डे दिसतालें गांवान गांवान तो म्हणटा तसो प्रोब्लमां वाडल्या, भ्रश्टाचार वाडला, हें वाडला, पूण एट द एंड ऑफ द डे म्हजें कितें जातालें, टायम खूब वतालो ह्या गोश्टीक. जो आज म्हजो टायम तितलो वचना म्हण हांव आतां बाकीच्या धंद्यांचेर लक्ष घालूंक लागलां. म्हज्या ग्रुपान न्यूजपेपर म्हण, शिप बिल्डींग म्हण, पेट्रोलियम कंपनी, आमचे बाकीचे धंदे अजून गोंयान आसा, टायम भरपूर वतालो. पण एंड ऑफ द डे जी लोकां कडेन म्हजी संबंद येतालो, एक जेराल लोकां कडेन दिवचलचे म्हण, सुल्लाच्या म्हण, वर्कर म्हण, ट्रक ड्रायव्हर म्हण, पॉलिटिशियन म्हण, एंड ऑफ द डे समाधान मेळटालें की अरे खूब लोकांक हांव आवडटा. Right from politician to a common man, maka respect ditale. You will miss them, Baba. That I will miss, definitely. that is the single biggest emotional setback that I got, which took me time. Aaj hav prudentacher aila, mhanje ame mhanle Sandesh Baba ka ame don tinda na mhanle, kirya to emotional maka drain, kirya phale ange emotional draining jayt jalte barabar na. I have to be stable in my talks. Ame kono na ho tumka emotional drain. Aaj karani kelo maka tya dis. Pun ती म्हाका एक न्हिदच्या वेळार म्हाका ती सॅटिस्फॅक्शन मेळटाली. आरे कसलोय येवं प्रश्न, रस्तो बंद जावं, हें जावं, बाबान म्हळें की तें सुटप, हाजेर म्हाका खूब रायट फ्रॉम मुख्यमंत्री टू सकयलो ब्युरोक्रसी म्हण, पूण कटकटी जाताल्यो, टायम वतालो, पूण तो म्हजो सेला भायर कारणीभूत न्हय
ते हांव सांगू. ओके बाबा, कटकटी बरोबर आणि एक गजल असा, म्हणजे कटकटी आणि काय गजाली तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडयताले, पण पर्यावरणाविषयी कालपर्यंतची जागृताय नाशिल्ली ती आज मदी आज लोकांमध्ये तयार झाली असा, आणि लोक ताजेर बोवाळ करतात कारण ताजे त्रास तांक भोगचे पडटात. अल्टिमेटली लोकांक त्रास जाता, वर्कर्सांक त्रास जाता, ह्या सगळ्या. सो कालपर्यंत जे पद्धतीन मायनिंग चलताले त्या पद्धतीन आज चलपाक डेफिनेटली शकना. तुमकां दिसना की हे वो बॅलन्स सांबाळून मुखार वचप ही जबाबदारी मायनिंग बिझनेसाची? तुवें म्हाका दिसता सारखें म्हणा, सस्टेनेबल हो क्रिस्टोबर बाबा, सस्टेनेबल सस्टेनेबल मायनिंग इज द की. फक्त हांव एकूच विचार करता आनी प्रश्न मांडटा एनवायरमेंटलिस्टाक, तुमी जेराल मायनिंगाचेर कित्याक अटॅक करता? हांव म्हणना सगळे मिनेर सारखे करता, पूण तातूंत सात आसा, आठ आसा, धा नांवां आसा जी रिस्पॉन्सिबल विदीन द लिगल फ्रेमवर्क काम करता, जे प्रॉफीट आपलो काडून लोकांक दिता, जे सोशल सर्वीस करता, ताजे एप्रिसिएशन ना, हाजेर म्हाका मातसो कन्सर्न दिसता फुडलो. तूं म्हणटा तशें आम स्वाभावीक आसा, फाल्यां थंय कितें तर चल्लां एनवायरमेंटली डिस्टर्बींग, आमी तें मिटिगेट कशें करप? तें तूं नाश करूंक शकना. जेन्ना तूं धरती काडटा, देर इज सम डिस्प्लेसमेंट ऑफ अर्थ वीच हॅपन्स, पूण तातूंत फायदोय आसा. क्रिस्टोफर बाब म्हणटा तसो हजारांनी वर्कर लागिल्ले आसा, ट्रक लागिल्ले आसा थंय, म्हणटकच आमी तें सस्टेनेबल कशें करप? हें आनी म्हाका दिसता कितल्योश्यो कंपनी, हांव नांवां घेना कित्याक थोड्यांक सुटत भायर उडयत जाल्यार वायट दिसतले, सगळ्यांची नांवां घेवपाक, कितल्योश्यो कंपनी आसा गोंयांत, दे हॅव डेमॉन्स्ट्रेटेड की सबन भारतांत जरी मायनिंग धरलें, गोवा इज वन ऑफ द फायनस्ट एग्जाम्पल म्हणून. तुमी मिनरल फाउंडेशन घ्या, ही आयडिया खंयच ना इंडियेंत. बरोबर, झारखंडाक मायनिंग चल्लां, ओरिस्साक मायनिंग चल्लां, कर्नाटका मायनिंग चल्लां, हें कित्याक जावं? हातूंत तिसरी जी युगाची पिढी आसा गोंयांत ती समजता तुवें सांगिल्ल्या भशेन, आनी म्हाका पूर्ण खात्री आसा जे मायनिंग इंडस्ट्रीन उरल्या बरे जबाबदार लोक ते फुडें अशें चलयतले. कॉम्रेड, प्रॉब्लम कितें आसा की गोंय फक्त 4,000 square meters, आनी ह्या 4,000 square meters जितली पळय इंटेन्स, जितले पळय वेगळ्या वेगळ्यान जो मायनिंग चल्ला हाच्या बद्दल ते पर्यावरणाचे लोक आयज उठल्यात. आमच्यान तेणी पळय कितें सांगता, आय हांव म्हणटा दे आर बोथ एक्चुअल अँड प्रोफेटीक. तेणी जर कितें जाता आनी फुडें जावपाचें आहा हाज्या विशीं जर लोकां फुडें प्रश्न हाडिना जाल्यार कांय मिनेर अशें आसूंक शकता विदावट एनी कॉन्शियन्स दे वील गो फॉर अ रन अवे एक्सप्लॉयटेशन. आनी दे एक्चुली टेम्पर जे पर्यावरणा विशीं जे लोक आवाज करता, जे स्ट्रगल करता, जाणी आवाज केला, ते दे आर द प्रोफेटीक वॉयसीस वीच गोवा इज लकी टू हॅव. बट इफ दे बिकम करप्ट, दोज फोर्सीस बिकम करप्ट, जाल्यार दॅट इज द अदर flip side of the whole problem. Have they become corrupt? I cannot say, because no, those no. who experience their corruption are those who whom they approach. Christopher, so Baba, aavke makke de distana paryavaranvadi bhrashta ase ami mhanat ki jala paryavaranachi chalval chalilli aan jaka ek razam asa ami manya kartat ek goyat je pay gaavgirya vatharant rajkarni asat तो ताजो फायदो घेता. थोडे पर्यावरणी इलॉजिकल उलयतात म्हणून आमी ते बॅलन्स करपाक जाय. आणि गोयात आज कितें जालां, जशी पर्यावरणा खातीर चळवळ चलता तशी भ्रश्टाचारा विरुद्ध चळवळ दिसना. हाजो एक विचार करपासारखी गरज असा की सबंद डिसेंट्रलायझेशन ऑफ करप्शन झालां, भ्रष्टाचाराचे सबंद गावगिऱ्या वाठारांत चालला, आणि मायनिंग सुद्धा डिसेंट्रलायज झालं खुपशे. आणि दुसरे असे बाबा, दुसरे संदेश झाला की अनफॉर्च्युनेटली बाबा पॉलिटिशियन जाऊ ना अजूनही. 10 वर्ष पहिली यू हॅव एनी प्लॅन्स? सध्या तरी ना. 10 वर्ष पहिली काय ऑर्गनाइज सेक्टर आशिल्लो, देपो, साळगांवकार, चौगुले, सेजा, आता मेळत तो मायनोनर झाला, अनऑर्गनाइज सेक्टर आयला, मायनिंगात आयला, बिल्डर म्हणून आयला, आणि ताका कसली साधन सूचित. बिफोर, जस्ट बिफोर गोइंग टू नेक्स्ट क्वेश्चन, फक्त राज्यात मायनिंग करतात. कॉम्रेड, ऑल्सो आय थिंक वॉट यू आर सेईंग इज दॅट आज गोयांक गरज असा आयची परिस्थितीक ऑफ रिस्पॉन्सिबल मायनिंग एज वेल एज रिस्पॉन्सिबल एनवायरमेंटलिझम. We require statesmen mine owners or statesmen mining industry.
ओके अँड इन द रेस्ट ऑफ द कंट्री गोंय सोडून भायर तर प्रायवेट मायन ओनर हातीन तर मायन नाच फक्त आतां गोंया गोंया इज अन एक्सेप्शन आतां तें कित्याक आहा तो आयज आमी उलोवंक शकना आमी तांतू वचोंक टायम ना जस्ट नेक्स्ट क्वेश्चन एक स्मॉल क्वेश्चन जातूंत भितर आमी सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचेर या जस्ट अ स्मॉल क्वेश्चन की एक तेंपार जपान वॉज युअर मेन बायर आनी ऑलमोस्ट 90% जपानाक वताले आज जपान इज गोन टू 25% तुमचे न्ही बाकीच्या सगळ्यांचे तेच असं आणि चायना इज बिकम 75% जे ऑलिंपिकाच्या निमतान तांणी सगळ्यो गजाली बांधून काढल्यो नाव इन्फ्रास्ट्रक्चरल प्लॅन्स तांचे बरेचशे कंप्लीट झाल्यात ऑलमोस्ट कंप्लिटेड आणि मधी ताका लागून टोटल स्लो डाऊन झालो चायनाचो ज्याचो म्हणजे प्रचंड फटको गावच्या ट्रकवाल्याक पसून बसलो ताजे कडेन पैसे नाशिल्ले भरपाक मग आत्महत्येत वाटले काय ती भिरांत तयार झाली आता मातशी चायना वयर सरिल्ली असा बट एट दी सेम टायम दीस इज वन सीन जंय दीस मे बी अ टेम्पररी फेज इन्फ्रास्ट्रक्चराचेर ह्या बजेटांक इंडियन गव्हर्मेंटान भरपूर खर्च करपाचें थारायलां आनी त्या इन्फ्रास्ट्रक्चरा खातीर परत स्टील लागतलें देर आर इंडस्ट्रियलिस्ट लायक मित्तल लक्ष्मी मित्तल जे 100,000 crores इनवेस्ट करून दोन दोन स्टील इंडस्ट्रीज घालपाक पळयतात वी डोंट नो बट टुमोरो कंपनीज लायक वेदांता मे ऑल्सो गो इन टू स्टील प्रोडक्शन सो अशी जर परिस्थिती तयार झाली जाल्यार तुमकां अशी दिसता एक मायन ओनर म्हणून की आमचे मीन एक्सपोर्ट जावपाचे बदलाक हांगाच ह्या स्टील इंडस्ट्री खातीर वतले अँड ऑल दीस बीग स्टील इंडस्ट्रीज वील कम अँड दे वील बाय ऑल दी माइन्स इन गोवा अशी परिस्थिती तयार जातली म्हज्या जजमेंटा प्रमाणे गोंयचो ओर जो आसा हो मातसो वेगळे तरेचो आसा इंडियेचे प्रुवन रिझर्व्स ते म्हणटा जवळजवळ 23 billion आसा म्हणून आतां हो दो क्रिस्टोफर बाबान सांगिल्ले प्रमाणे आमी आमचे सिस्टमॅटीक प्रॉस्पेक्टींग करता पूण गव्हर्मेंटाची अशी कितलीशीच कोठ्यांनी जागा उरल्या थंय प्रॉस्पेक्टींग अजून जावना म्हणटकच ते 23 billion आमी सदांच सांगलां आयनोर इंडस्ट्री ते 23 billion 23 न्हय ते आमी डबल जातले अशें आमकां दिसता इंडियेचे प्रोडक्शन जवळजवळ 200 million tons तातूंत जवळजवळ 100 million एक्सपोर्ट जाता 100 million स्वताक वापरूंक मेळटा तूं तर हे 23 million तिसूच बिलियन धरले जाल्यार म्हाका जाय दिसता एक्सपांड सुद्दां जावन स्टील इंडस्ट्री देर इज प्लेस फॉर बोथ आनी हांव हें कितें म्हणटा तूं आमी आज गोंयच्या संदर्भान उलयता गोंयच्या संदर्भान तर तूं ओर घेत अदो क्रिस्टोफर बाबान म्हणिल्ल्या भशेन आमचो मेजर ओर लो ग्रेड आसा तो लो ग्रेड ओर तूं कित्याक वापरतलो हाय ग्रेड मेळटा आसतना चायनाक ते परवडटा कित्याक चायनाचो लो ग्रेड आनिकूय लो ग्रेड चायनाचो जो हाय ग्रेड तो आमचो लो ग्रेड गोंयचो आनी झारखंड बिरखंड ते आमी पळय जे एक्सपोर्ट करतात ते काढून भायर उडयतात म्हणटकच म्हाका जाल्यार दिसता स्टील मिली ज्यो येतल्यो त्यो झारखंडाक येतल्यो ओरिस्साक येतलो आनी गोंयचो ओर थंय पावूंक शकना आनी गोंयाक स्टील इंडस्ट्री येवपाक आनी गोंयांत तूं जाणा ह्या परिस्थिती प्रमाणे किंवा बाकीचे लॉजिक्स किंवा इकॉनॉमिक्स घेत गोंयात स्टील इंडस्ट्री फिजिबल ना फिजिबल म्हणजे ही तर तूं दोन लॉजिक घेत जाल्यार म्हाका जाल्यार दिसता एक्सपोर्ट वील हॅव अ ब्रायट फ्युचर इन गोवा अँड दॅट शूड बी द मोस्ट लॉजिकल वे सरकार म्हण इंडस्ट्री वे शूड लूक एट ओके बाबा तुम्ही सांगले की तुम्ही हांगचो पैसो असा तो सगळो हातूंतलो गोंया खातीर वापरतले भायर जो असा ते भायर सगळे जातकच हांगा तो येऊन गोंया खातीर वापरतले वॉट आर युअर प्लॅन्स फॉर गोवा किती असा तुमचे प्लॅन्स ताणी विचारले सस्टेनेबल डेव्हलपमेंट त्या वर्करांनी किती करपाचे एक वेगळे तरेचे नाते खंय तरी तयार झाले ज्या लागून सगळे डिस्टर्ब झाले या सगळ्या हातूंतले हांव एक जोडावो प्रश्न विचारता हय तो म्हणल्यार आता बिचोली डेम्पो मायनिंग कॉर्पोरेशन सगळ्यांनी पसरलेला 8-9-10 गांव ताका सारखे तेंकलेले आहात त्याच बराबर सुर्ला आनी त्याच बराबर तुजे सुर्ला ह्या वटेन त्या वटेन वेळगे आनी फुडें साउथ गोवा सुमार 7 गांव ताका तेंकलेले आहात जाल्यार ह्या सगळ्या गांवांनी लोक पळयता डेम्पो ग्रूप ऑफ कंपनीज की तुम्ही कसले इन्वेस्टमेंट घातले आनी घालून कितें कितल्या लोकांक आमीन नोकरीच्या दृष्टीकोनान फ्रॉम अ पॉइंट ऑफ व्यू ऑफ क्रिएटिंग एम्प्लॉयमेंट अँड वेल्थ अँड अगेन फ्रॉम द पॉइंट ऑफ व्यू ऑफ सस्टेनेबल डिवलपमेंट कितें करपाचें आसा कितें आसा ना संदेश एक म्हणजे बिजनेस डिसिजन हे बिजनेस डिसिजन बिजनेस हांवें वदळचें म्हणच्या प्रमाणे प्रॉफिट मॅक्सिमायझेशन इज द मोटो